ग्रामीण विकास एजेंसी, कृषि विभाग, महिला एवं बाल कल्याण विभाग, उपयुक्त विभाग, जिला पंचायत नागपुर में संयुक्त महिला सम्मेलन एवं विभाग स्तरीय प्रदर्शनी का आयोजन किया गया था। इसी दौरान विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ साथ महिलाओं का मार्गदर्शन करने के लिए विभिन्न प्रशिक्षण सत्रों का भी आयोजन किया गया था। संभागीय खेल परिसर मानकापुर में नागपुर महिलाओं की बैठक और संभागीय प्रदर्शनी की मेजबानी का आयोजन नागपुर में किया गया था। इस मेले में नागपुर जिले की महिला बचत समूहों की 1000 से अधिक महिलाएं रात भर मौजूद थी। इसी प्रकार इस प्रदर्शनी के संबंध में नागपुर संभाग से ग्रामीण क्षेत्रों की महिलाओं द्वारा बनाई गई विभिन्न नवीन वस्तुओं की बिक्री प्रदर्शनी भी थी। साथ ही इस दौरान विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ साथ महिलाओं का मार्गदर्शन करने के लिए विभिन्न प्रशिक्षण सत्रों का भी आयोजन किया गया था। ग्रामीण क्षेत्रों में महिलाओं के जीवन स्तर को ऊपर उठाने और उनके समग्र विकास की महत्वाकांक्षी सरकार की नीति को सही मायने में सफल बनाना जिला परेड का उद्देश्य था। अतः इस मेले के माध्यम से महिलाओं को स्वरोजगार और उद्यमिता के लिए प्रेरित करने के साथ साथ उन्हें बाजार से प्रतिस्पर्धा कर स्थायी आजीविका कमाने के योग्य बनाना तथा महिलाओं द्वारा उत्पादित उत्पादों को शहर के बाजार में उपलब्ध कराना था। तर मी त्यांना सांगितलं मी येईन नागपूरला, तुमची टीम पण बारामतीला पाठवा,
आम्ही जे काम करतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, असं हा देवाणघेवाणीचा आमचं सगळं बोलणं झालं आणि आज मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे. मैत्रिणींना मला नेहमी माझ्या आयुष्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माझ्या कुटुंबाचं खूप मोठं पाठबळ मला मिळालं. मगाशी बऱ्याच महिलांनी बोलताना सांगितलं, जर तुमचं कुटुंब, तुमचा पती, तुमचे सासू सासरे, तुमच्या सर्व घरातले जर तुमच्या बरोबर असतील तर महिलांना कोणीही थांबवू शकत नाही, अतिशय चांगली प्रगती महिला करू शकतात. माझ्याही बाबतीत तसंच झालं. छोट्या शेतकरी कुटुंबातून आलेली मी पवार कुटुंबातली सर्वात मोठी सून, सर्वात मोठं जबाबदारीचं एक नातं घेऊन मी या कुटुंबात आले. आल्यानंतर घरची शेती बघत असताना, डेअरी बघत असताना, दोन मुलांचा जन्म, मुलांचं शिक्षण हे सगळं करत असताना नंतर मला माझ्या सासऱ्यांनी, माझ्यामधले काही गुण पाहिले असतील मला माहिती नाही, त्यांनी मला संस्थेमध्ये न्यायला सुरुवात केली. मीटिंग कशा घ्यायच्या, संस्था कशी बघायची, बोलायचं कसं, हे सगळं बाळकडू मला माझ्या सासऱ्यांनी दिलं, अप्पासाहेबांनी दिलं. आणि त्यानंतर माझा नवरा माझ्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. कुठलंही पाठबळ नसताना, म्हणजे कुठलंही एक्सपोजर नसताना, अतिशय छोट्या कुटुंबातनं पवार कुटुंबामध्ये यायचं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उतरायचं हे माझ्यासाठी खूप मोठं धाडस होतं आणि पाऊल होतं. पण माझ्यामध्ये एक जिद्द होती, एक कष्ट करण्याची तयारी होती, अपयशातनं शिकण्याची माझी तयारी होती आणि मी त्याच्यामध्ये उतरले. आणि जो विश्वास माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर दाखवला त्यासाठी जवळपास 25 ते 30 वर्ष ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या ट्रस्टची विश्वस्त म्हणून, भीमथडी जत्रेची आयोजका म्हणून, जलजल संधारणातलं काम असेल या सगळ्या कामामध्ये मी अतिशय कष्टानं, कधी कधी मान अपमान सोसले, डोळ्यामध्ये पाणी आलं, पण मैत्रिणींनो मी परत तुम्हाला सांगते, हे प्रत्येक बाईच्या आयुष्यात हे घडतच असतं. प्रत्येक बाई जलमल्यापासून ते जाईपर्यंत तिच्या आयुष्यात हे धक्के ती सोसत असते, मग ती बंगल्यातली असेल, महाराणी असेल, किती वा झोपडीमध्ये राहत असेल, ह्या सगळ्या घटना बाईच्या आयुष्यामध्ये घडत असतात. आणि जी बाई हे सगळं सोसून हिमतीने अतिशय कणखरपणे पायी होऊन उभी राहते त्या बाईच्या आयुष्यात तर चांगल्या गोष्टी तर येणार आहे. मान सन्मान आणि काम करण्याची संधी या महिलांच्या आयुष्यात निश्चितपणे येणार. पण आमच्या महिलांच्या बाबतीमध्ये कायम असं घडतं, छोटंसं अपयश येतं, अपमान होतो, कुणीतरी बोलतं, कुणीतरी मारतं आणि आमच्या महिला ते सगळं काम सोडतात आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगतात. मैत्रिणींनो आयुष्य खूप छोटं आहे, आनंदाने जगायचंच आहे. आपल्यासाठी जगत असताना दुसऱ्यासाठी सुद्धा आपल्याला जगायचं आहे. मधल्या 2.5 वर्षामध्ये कोविड सारख्या महामारीनी आपल्याला जगणं शिकवलं, आपल्याला नातेसंबंध शिकवले, आपल्याला आपल्या आयुष्याचा अर्थ या कोविड महामारीनी समजून सांगितला. मैत्रिणींनो परत एकदा तुम्हाला सांगते, ही जी संधी आहे या सर्व आयोजकाच्या माध्यमातून आज तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे, या संधीचं सोनं करा. परत एकदा सांगते, जे काय करायचंय ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा, कुणाचा तरी हात पकडा आणि तुम्ही सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभा राहा. आज तुमच्या समोर उभी असलेली सुनंदा पवार या सगळ्या माध्यमातून हजारो लाखो महिलांच्या हाताला काम देते. माझ्या शारदा अकॅडमीमधनं समाज परिवर्तन में स्त्री और पुरुष का साथ होना बहुत जरूरी है और आज जितने भी महिलाएं यहाँ आई हैं इन्हें सक्षम बनाने के लिए हमारी पूरी टीम कार्यरत है और मुझे लगता है जब एक साथ सब महिला अपने कुटुंब के साथ आगे चलती हैं तो उनका बढ़ना, आगे प्रगति करना संभव हो पाता है. और उम्मीद ने ये बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ अरेंज किया है, एग्जीबिशन है 3 दिन के लिए, तो मैं सभी से गुजारिश करूँगी कि महिलाओं ने जो जो बनाया है वो आकर ज़रूर खरीदी करें. रोज़ तो हम लोग मॉल में जाते हैं, कितनी बार जाएंगे, यहाँ ज़रूर आइए, यहाँ आपको ज़रूर मज़ा आएगा. VKB न्यूज़ के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट.